निपून भारत निपून भारत निपून भारत निपून भारत, भारत। दोन चार दिवसाच्या नंतर मात्र तो थोडासा रिलॅक्स झाला असं तो सांगत होता आणि रिलॅक्स असा झाला की त्याला हे लक्षात आलं की अंगणवाडी ताई म्हणजे बघा आधी त्याला वाटलं अंगणवाडी ताई मूर्ख आहे कळत नाही त्याला हेही वाटलं की बाबा ते शाळा व्यवस्थापन समितीचे लोक मूर्ख आहेत त्यांना कळत नाही कारण त्यांचं शिक्षण कमी आहे नंतर त्याला असं वाटलं की हा सी डी पी ओ पण मूर्ख आहे त्याला पण मी सांगतो काय ते कळत नाही पण चार पाच दिवसानंतर त्याला ता असं रिअलाईज झालं की हे कोणीच मूर्ख नाही मीच मूर्ख आहे की मीच या सगळ्या गोष्टीच्या नांदी लागलो आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला लागलो आणि तेव्हा त्याने स्वतःला थोडंसं असं त्या गोष्टीपासून मोकळं केलं आणि ठरवलं हे सगळे कुठं काही आपल्याला करायचं नाही जसं आपण शिकवत होतो तसं आपण करायचं आता बघा मित्रांनो इथं ह्या सगळ्या किस्स्यातनं आपल्यासमोर प्रश्न असा निर्माण होतो की तो, तो वाबळेवाडीला गेला स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून गेला वाबळेवाडीची शाळा बघितली प्रेरित झाला त्याला वाबळेवाडीची शाळेसारखं का का काम करण्याची इच्छा झाली आणि ते सगळं करायला त्यांनी सुरुवात पण केली पण त्याला यश आलं नाही त्याला जे काही यश आलं नाही त्याला कोण जबाबदारी असं आपल्याला वाटते हा प्रश्न तुमच्यासमोर आहे कोण जबाबदार आहे त्याची इच्छा चुकीची होती का त्याचं काम करण्याची पद्धत चुकीची होती का तो प्रामाणिक नव्हता का, का तर कदाचित ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या आणि तरी पण त्याला यश आलं नाही काय यश आलं नाही तर मित्रांनो त्याने जी काही के के सुरुवात केली ती सुरुवात चुकीच्या ठिकाणी केलेली आहे काय चुकीच्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे त्याने त्या ते काम करत असताना अशा कामाला हात घातला ज्या कामाचा परिणाम त्यांना एकट्याने मिळवणं शक्य नव्हतं बाबळेवाडीच्या शाळा बघितल्यानंतर त्याने ते काय ठरवलं होतं अंगणवाडी आणि शाळा एकत्र करू मग अंगणवाडी आणि शाळा एकत्र करणं हे त्याच्या एकटीच्या पातळीवरचं काम होतं का नाही ती गोष्ट एकत्र करायला समाजाचा सहभाग हवा होता ती गोष्ट एकत्रित करायला कदाचित भौतिक सुविधा पण लागणार होत्या आणि ती गोष्ट एकत्रित करायला कदाचित प्रशासनाची पण मदत लागणार होती तर सगळ्या गोष्टी त्याच्या एकट्याच्या पातळीवरच्या नव्हत्या त्याने स्वतःच्या पातळीवरची गोष्ट न करता इतर लोकांवर अवलंबून असणाऱ्या गोष्टीपासून सुरुवात केली इथेच त्याची चूक झालेली आहे आणि ही चूक खूप लोकं करतात आणि म्हणून ही जर चूक करायची नसेल किंवा वाबळवाडीसारखे किंवा कुठलंही मोठं काम जर आयुष्यात करायचं असेल तर त्या कामाला आपण चार भागामध्ये डिवाईड केलं पाहिजे काय चूक आपण करतो आपण जेव्हा एखादं मोठं काम करायचं ठरवतो तेव्हा काय करतो ना आपण खूप मोठ्या आणि चॅलेंजिंग कामापासून सुरुवात करतो चॅलेंजिंग कामाला आपण सुरुवात का करतो किंवा मोठं काम आपण हातात का घेतो ते समजून घ्यायचं असेल तर हे अंगणवाडी त्याने का सुरू करायची हे पण समजून घेण्याची गरज आहे बघा आता तो वाबळवाडीला गेल्यानंतर त्याला किती गोष्टी दिसल्या असणार खूप साऱ्या गोष्टी दिसल्या असणार वाबळवाडी बघितल्यानंतर करता येणाऱ्या किती गोष्टींची यादी झाली असेल तर शंभर सव्वाशे गोष्टींची यादी झाली असेल तुमची पण तशी काहीतरी यादी केलेली आहे तर त्या यादीमध्ये कुठल्या अशा बाबी आहेत ज्या स्वपातळीवर तुम्ही करू शकता पण आपण स्वपातळीच्या बाबी करत नाही आपण अशा बाबी करतो ज्या चॅलेंजिंग वाटतात म्हणजे वाबळेवाडीला गेल्यानंतर तुम्ही अशा बाबीकडनं आकर्षित होता जी बाब तुमच्या आवाक्यामध्ये नसते बघा पटते का वाबळीवाडीच नाही कुठल्याही बाबतीत आपण अशा गोष्टीकडनं प्रेरित होतो किंवा अशी गोष्ट आपल्याला करावीशी वाटते जी आपल्या आवाक्यात नसते जेव्हा आपल्याला एखादी अशी गोष्ट करायची असते जी आपल्या आवाक्यात नसते तेव्हा तिला ते चार पातळ्यात डिव्हाइड केलं पाहिजे ते आपण करू पण आधी आपण समजून घेऊ की आपण अशा गोष्टीकडनं आकर्षित होतो जी आपल्या आवाक्यात नसते जसं वाबळीवाडीच्या शाळेत गेलो तर काय असं वाटेल अरे अशी काचाची शाळा असली पाहिजे अंगणवाडी अंगणवाडीसोबत असली पाहिजे हे असलं पाहिजे ते असलं पाहिजे अशा मोठ्या गोष्टीकडनं आपण आकर्षित कर होतो आणि विशेषतः आपण अशा गोष्टीकडनं आकर्षित होतो जी गोष्ट आपल्या आवाख्याच्या बाहेर असते म्हणजे जसं आमची एखादी महिला बघणी जर साडीच्या दुकानात गेली तर कुठली साडी पसंत येते किंवा कुठला ड्रेस पसंत येते ज्याची किंमत आपल्या खिशातल्या किमतीपेक्षा जास्त आहे म्हणजे ज्या गोष्टी आपल्या आवाक्यात नसतात त्या गोष्टीकडनं आपण आकर्षित होत असतो इथे हे समजून घेण्याची गरज आहे की असं जरी असेल तरी मी सुरुवात कुठून करायला पाहिजे कामाची सुरुवात कुठून करायला पाहिजे तर या बाबीमध्ये असं लक्षात आलं की तो आकर्षित कशापासून झाला तो आकर्षित झाला की त्याला अंगणवाडी आणि शाळा जोडायची होती मग असं त्याच्यासोबत का घडलं असेल त्याला अंगणवाडी जोडायची का गरज असली असेल विचाराच्या ओरिजिनचा जर विचार केला तर तुम्हाला काय वाटते कुठून आलं असेल त्याच्या डोक्यात की ही अंगणवाडी जोडली म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तर अंगणवाडी जोडली की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात हे कुठून आलं की एकदा का मुलाला सुरुवातीला सगळ्या गोष्टी आल्या की मग पुढं सगळं सोपं आहे असं त्याच्या डोक्यात होतं आणि त्याच्या डोक्यात हे कुठून आलं असणार ते किस्सा मी तुम्हाला सांगतो की हे डोक्यात कुठून आलं बघा एखादा अधिकारी आहे किंवा एखादा विशिष्ट अधिकारी दहाव्या वर्गात भेट द्यायला गेला आणि दहाव्या वर्गात भेट द्यायला गेल्यानंतर असं लक्षात आलं की दहावीच्या मुलांना अपेक्षित येत नाही मग ते अधिकारी त्यांना म्हणणार अरे काय सर तुमच्या वर्गात गुणवत्ता नाही मग सर काय म्हणणार की सर मी काय करू हे मुलं पाचवी सहावी सातवीपासूनच असे आले मग तो अधिकारी समजा पाचवी सहावी सातवीत गेला ती मुलं जेव्हा पाचवी सहावी सातवीत होते तेव्हा असं इमॅजिन करू आपण पाचवी सहावी साधीत गेला आणि तिथे विचारलं तिथेही लक्षात आलं अरे मुलामध्ये गुणवत्ता नाही मग शिक्षकाला विचारलं काय सर तुमच्या शाळेची गुणवत्ता नाही मग तो शिक्षक पण काय सांगणार की सर मी काय करू माझा काही प्रॉब्लेम नाही आहे या मुलांना पहिली दुसरी तिसरी चौथीमध्येच काम झालं नाही मग समजा पहिली दुसरीमध्ये गेला आणि तिथेही विचारलं काय सर काय अडचण सर माझी काय अडचण आहे माझ्या वर्गात तर ते आता आलीत पण त्यांना अंगणवाडीतच काही झालं नाही समजा योगायोगाने तो अधिकारी अंगणवाडीत पण गेला आणि अंगणवाडीत विचारलं अरे काय मॅडम मुलांची गुणवत्ता नाही आहे मग अंगणवाडी ताई काय सांगतील सर माझा काही दोष नाही आहे घरूनच तसे आले समजा योगायोगाने तो अधिकारी अधिक उत्सुक असणारा घरी पण गेला आणि घरी विचारलं की मॅडम म्हणजे त्याच्या आईवडला रा बाबा काय अडचण अडचण काय म्हणे सर आमचा काय दोष आहे तो आलास तसा म्हणजे आलास तसा म्हणजे तो जिथून कुठून आला तो तसाच आला आणि त्याचं उत्तर काय असतं बाबा आमचा काय दोष आहे देवाची करणी आणि नारळात पाणी याचाच अर्थ आपण ब्लेम गेम करत जातो बाबा दहाव्या वर्गात गुणवत्ता नाही ना आठवीत नव्हती आठवीत नाही ना सातवीत नव्हती सातवीत नव्हती ना पहिलीत नव्हती पहिलीत नव्हती ना अंगणवाडीत नव्हती अंगणवाडीत नव्हती तर नाही तो तसाच तसाच आहे मित्रांनो या डोक्यातल्या विचारामुळं कुठेतरी त्याला असं वाटलं की आपल्या शाळेचा प्रॉब्लेम जो काय तो असा सॉल्व्ह होणार आहे अंगणवाडी चांगली झाली की मग सगळ्या गोष्टी सोप्या आहेत आणि तिथून त्याच्या डोक्यात आल्या की आपण अंगणवाडी करायला पाहिजे पण अंगणवाडी करायचं म्हटलं की त्याच्या एकट्याच्या पातळीचं काम नाही आणि तिथंच सगळ्यात मोठी अडचण निर्माण झाली अंगणवाडी करायला समाज पाहिजे होता भौतिक सुविधा पाहिजे होत्या प्रशासन पाहिजे होत्या आणि ह्या गोष्टी त्याच्यासोबत आल्या नाही अशा गोष्टी सोबत येत नसतात कारण तुम्ही तुमच्यापासून सुरुवात केलेली नसते